अतिशय 8 तारखेला खरं म्हणजे ही दुर्दैवी घटनाच म्हणावी लागेल की केशवराव भोसले नाट्यगृह हे ऐतिहासिक नाट्यगृह कोल्हापूरमधलं त्यांच्या केशवराव भोसले यांच्या जयंतीच्या आदल्या दिवशी 8 तारखेला दुर्दैवाने ही घटना झाली आणि त्यामध्ये हे नाट्यगृह जे आहे हे जळून खाक झालं. खरं म्हणजे नाट्यगृह अनेक असतात परंतु काही नाट्यगृह जे आहेत त्याच्याशी कलावंतांचं आणि श्रोत्यांचं देखील एक जिव्हाळ्याचं नातं असतं आणि एक इमोशनल त्याला टच असतो, एक भावना असतात. तशा भावना या केशवराव भोसले नाट्यगृहाच्या बाबतीमध्ये या कोल्हापूरकर वासियांच्या आहेत आणि आमच्या देखील आहेत. खास हे नाट्यगृह राजश्री शाहू महाराज यांनी त्यांच्या संकल्पनेतून त्यासाठी खास ते परदेशी गेले, रोमला गेले आणि नाट्यगृह आणि खास बाग हे जे मैदान आहे हे लागून त्या काळामध्ये त्याची निर्मिती झाली. 109 वर्ष ही जुनी इमारत, ऐतिहासिक इमारत, आज इमारत पूर्णपणे सागवान लाकडाची त्या काळामध्ये बांधली गेली. आजही त्याचं स्ट्रक्चर पाहिल्यानंतर जी काय घडणावळ आहे ती पाहिल्यानंतर अशा वास्तू पुन्हा होणे नाही अशा प्रकारची घडणावळ त्या काळामध्ये केली. परंतु आता मी कलावंतांनाही भेटलो, अनेक लोक पुढे येत आहेत मदतीचा हात देण्यासाठी, किंबहुना एक त्यांचं म्हणणं पुन्हा केशवराव भोसले जसेच्या तसे आम्हाला पाहिजे. म्हणजे याचा अर्थ हे जे नाट्यगृह आहे हे नाट्यगृह जसं होतं पूर्वी तसंच पुन्हा उभं राहावं अशा प्रकारची भावना कलाकारांची, कलावंतांची आहे आणि त्याचबरोबर कोल्हापूरकर नागरिकांची देखील आहे. आणि म्हणून यामध्ये मला वाटतं जेवढे कलावंत आहेत ते कलावंतांनी कधी ना कधी या नाट्यगृहामध्ये आपला कला पेश केली असेल, कला सादर केली असेल, आपले नाटकाचे शो केले असतील आणि त्यामुळे ह्याच्याशी फार जिव्हाळ्याचं नातं आहे. आणि म्हणून मला देखील खूप फोन आले, खूप मेसेजेस आले आणि जेव्हा हे 8 तारखेला ही घटना घडली त्यावेळी देखील एक मला एक वेदनादायी ते चित्र आणि घटना होती. त्यामुळे आम्ही नक्कीच शासन हे सर्वसामान्यांना न्याय देणारं सरकार आपलं आहे माहितीचं आणि कलावंतांचा देखील आदर करणारं आहे आणि श्रोत्यांचाही आदर करणार आहे. आणि म्हणून हे आत्ताच मी इथे उभा असताना अनेक आर्किटेक्चर आले, कलावंत आले, ते सगळेजण येऊन पुढे याला एक सहकार्याची भावना त्यांनी दाखवली याचा अर्थ या वास्तूशी त्यांचं अतिशय जे भावनिक नातं किती घट्ट होतं याचं एक प्रचिती येते. आणि म्हणून याची संपूर्ण चौकशी देखील आपण लावलेली आहे, उच्चस्तरीय चौकशी होईल. फॉरेन्सिक लॅबची लोकं या ठिकाणी, टेक्निशियन देखील आज येऊन गेले, त्याच्यावर पोलीस देखील चौकशी करतात. ठीक आहे, हा चौकशीचा भाग आहे, त्याच्यामधून जे काही निष्पन्न होईल त्याप्रमाणे पुढचं जे काय व्हायचं ते होईल. परंतु हे नाट्यगृह उभं राहणं पुन्हा हे महत्त्वाचं आहे आणि त्यामुळे आयुक्त आणि कलेक्टर यांनी मला माहिती दिलेली आहे की याचं इन्शुरन्स देखील काढला होता विमा आणि तो 5 कोटीचा विमा आहे. आणि त्याचबरोबर या संपूर्ण जशी वास्तू होती पूर्वी तशी वास्तू पुन्हा उभी करण्यासाठी त्यांनी एस्टिमेशन केलेलं आहे 25 कोटीचं. त्यामुळे यामध्ये 20 कोटींची आवश्यकता आहे. सरकार शेवटी सर्वसामान्यांच्या भावनांचा आदर करणारं सरकार आहे, त्यामुळे 20 कोटी रुपये सरकारच्या वतीने या नाट्यगृहाला दिले जातील. 8 कोटी विम्याचे आणि 20 कोटी असे 25 कोटीमध्ये हे नाट्यगृह जसंच्या तसं उभं राहील आणि एकदम युद्ध पातळीवर हे नाट्यगृह पुन्हा या कोल्हापूरकर वासियांच्या सेवेशी उभं राहील अशा प्रकारची या ठिकाणी जे काही काम करायचं ते होईल. आणि खरं म्हणजे केशवराव भोसले यांना हीच खरी श्रद्धांजली ठरेल.